आज आपण सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये संशोधनाचा परिचय आणि पार्श्वभूमी ही बाब बघणार आहोत. जसं की संशोधन हे एक असे निर्वचन आहे की ज्या अंतर्गत संबंधित चल व घटना यांचे परस्पर संबंधित माहितीचे अध्ययन केले जाते. तसेच या आधारे प्राप्त झालेल्या परिणामाद्वारे शास्त्रीय निष्कर्ष, नियम तसेच सिद्धांताची रचना, शोध आणि समर्थन केले जाते. त्याचबरोबर उपलब्ध वैज्ञानिक साधनाद्वारे साधन व पद्धती याद्वारा पुनर्स्थापित तथ्य तसेच नियम सिद्धांताची विश्वसनीयता, वैधता यांचे पुनर्परीक्षण केले जाते. प्रत्येक संशोधनाद्वारे प्राप्त उच्च ज्ञान श्रेणीचे वैज्ञानिक असेलच असं नाही. म्हणून प्रत्येक वैज्ञानिक ज्ञानाचा आधार वैज्ञानिक पद्धती असली पाहिजे. तसे पाहिले तर जिज्ञासा हा मानवाचा मूळ स्वभाव आहे. नैसर्गिक घटनांच्या प्रती मानवाच्या मनात असलेली कुतूहलाची भावना सातत्याने अतृप्ततेची व विज्ञानाची जिज्ञासा राहिली आहे. मानवाच्या प्राथमिक अवस्थेपासून सूर्य, चंद्र, अग्नी, ऊन, पाऊस, जन्म, मृत्यू, भूकंप इत्यादी घटना ह्या अनाकलनीय, आश्चर्यकारक राहिलेल्या आहेत. पण त्या जाणण्यासाठी माणूस सातत्याने प्रयत्नशील राहिला, तीच जिज्ञासा माणसाला शोधाकडे घेऊन आलेली आहे. आदिम काळापासून नैसर्गिक घटनांचा संबंध मानवाशी जादूशी लावला, तदनंतर तो दैवी इच्छांशी लावला गेला. पुढे पुढे त्यातून मानवाने सैद्धांतिक विचारधारेकडे आपली बाजू वळवली, त्यातून एक निर्वचनात्मक तर्कशास्त्र उदयास आले. त्यातून मानवाने अशा विचारधारेतून इंद्रिय अनुभवाच्या आधारावर एक विचारधारा पुढे आली, जिला की बौद्धिक चेतना किंवा जागृती असे म्हटले जाते. अशाच भावनेतून कोपर्निकसनं थिअरी ऑफ प्लॅनेटरी मुवमेंट नावाचा सिद्धांत मांडला. याच काळात न्यूटन, गॅलिलिओ यासारख्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या सिद्धांताची मांडणी केली. त्याच पुढे जाऊन डार्विनने विकासवादी सिद्धांत मांडला. याच चिंतनाचा आधार घेऊन एक नवीन दिशा प्रदान केली गेली. याच प्रक्रियेला एक शास्त्रीय वैज्ञानिक पद्धती पुढे रूप धारण केलेलं आपणास पाहावयास मिळते. लहान लग्न